माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, ये कोट, जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावर उपस्थित या म्हाडा लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि 4 जूनला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या टीम मध्ये खासदार म्हणून प्रवेश करणारे रणजित सिंग नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरेजी, प्रशांत परिचारक जी, चित्राताई वाघ या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आईसाहेब पद्मजाताई मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी सातत्याने संघर्ष केला असे के पाटील जी, सोमनाथ वाघमोडे जी, जयंतराव जगताप जी, दौलतनाना शितोळे जी, कल्याणराव काळे जी, विठ्ठलराव शिंदे जी, रश्मीताई बागल, रामरावजी वडकुते, सुभाषण्णा पाटील, चेतनसिंग केदार, संजीवनीताई पाटील, ज्योती पटेल, दादा उराडे, हनुमंतराव घालपे या ठिकाणी उपस्थित, सचिन आरडे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे महादेव कावळे, निलेश ननावरे, सचिन शिंदे, अशोक चव्हाण, अप्पासाहेब देशमुख, सुरेश पालवे, शरद मदने, बाजीराव काटकर, शंभुराज जगताप, हनुमंत बापू सूळ, सुजित थिटे, किशोर सूळ, शंकर शिंदे, दीपक खंडागळे, राजकुमार हिवरकर, सुशांत निंबाळकर, धर्मा माने, महेश चिवटे, ऍडव्होकेट वाय बी राऊत, बजरंग गावडे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, त्यांची क्षमा मागतो। आणि उपस्थित इकडेही लोक आहेत, इकडेही लोक आहेत आणि इकडेही लोकच आहेत, सगळीकडे लोकच लोक दिसतात। मला असं वाटतं माळशिरसनी निर्णय केलेला आहे, रणजित दादा चिंता करायचं कारण नाही आहे, आता निर्णय झालेला आहे, माळ्याचा निकाल ही सभाच या ठिकाणी दाखवते। खरं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे, मला या गोष्टीचं निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही। मला आठवतो तो दिवस, खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती, राजकारण संपवलं होतं, संस्था संपल्या होत्या, कारखाने संपले होते, आणि त्यावेळी आमच्याजवळ ही मंडळी आली, आम्ही हा विचार केला जुनी जाणती मंडळी आहे, आपण यांना जवळ केलं पाहिजे, काही ना काही घराण्याची पुण्याई आहे, त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे, आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला, त्यांना जवळ केलं, आणि नुसतं जवळ केलं नाही, आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण जे केलं ते उगाळणाऱ्यांपैकी मी नाही आहे, जे करतो ते मनानी करतो, कोणी धन्यवाद दिले तरी करतो, नाही दिले तरी करतो, विसरले तरी करतो, पण बंधू भगिनींनो खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती, कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं, त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं, हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले, 125 125 150 150 कोटी रुपये का मिळू शकले, मोदीजींनी एनसीडीसीची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला, मोदीजींमुळे मिळाला। आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत गेलं, पण काही काळजीचं कारण नाहीये, मी त्याची चिंता देखील करत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा,
मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहेत. तुम्ही जनतेच्या मनातनं मोदीजींना काढू शकत नाही, त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरीही मला विश्वास आहे ज्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी आणण्याचं काम केलं, संघर्ष केला, रेल्वे आणण्याचं काम केलं, वर्षानुवर्ष जी कामं होत नव्हती केवळ निवडणुकांमध्ये स्वप्न दाखवले जायचे. रणजित दादा, तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवारसाहेबांचा राग आहे की जे पवारसाहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून पवारसाहेब म्हणतात, वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाळा, कारण हा पुन्हा निवडून आला. 5 वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल. आणि आता तुमच्याकडचे पाई पोपटे बोलायला लागले. तुम्ही दादा पोपटांना मोठं केलं, विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला? आणि ते आता अजितदादांवर बोलतात, ते अजून कोणावर बोलतात. रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले, राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही आहे, हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं, कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही. आणि मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यातून बघा, पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही. माझा इतिहास तपासा, मी नाही केलं, कधीच करत नाही, मी करतच नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक, त्याला वर कर, याला गाळ, त्याला पाळ, हे धंदे जीवनात केले नाही. पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजलं. होतोच सत्यानाश. आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो, ही जी निवडणूक आहे ना ही साधी निवडणूक नाही आहे. ही काय आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी आहे, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषद, विधानसभेची निवडणूक नाही आहे. या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या देशावर पुढचे 5 वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे. कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे, कोण विकासाकडे देशाला नेऊ शकतं, सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी निवडणूक नाही आहे. यांच्यातला कोणी निवडून गेला तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही बदल होणार नाही आहे. पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की मोदीजींसोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून रणजित दादांना ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन दाबून मतदान करता त्यावेळी तुमचं मत हे मोदी साहेबांना मिळतं, आणि ज्यावेळी अन्य कोणाचं बटन दाबता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधींना मिळतं. राहुल गांधींना याचं कारण काय? शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाही आहे. 10,542 लोकांमध्ये 10 उमेदवार त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे, त्यांच्या त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय आहे? त्यांचं येणार कोणीच नाही, पण 10 आले पूर्ण अगदी आभाळ कोसळलं तरी काय होणार आहे? येणार तर नाहीच आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये केवळ 2 भाग आहे, 2 गट आहेत. एक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी, आणि मोदीजींच्या समावेत या ठिकाणी बंधू भगिनींनो आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे,
आठवल्यांची रिपाई आहे, या ठिकाणी जानकरांची रासप आहे, या ठिकाणी पिरीप आहे, या ठिकाणी रयत क्रांती आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे आणि आता माळशिरस तालुका विकास आघाडी देखील आहे, मनसे देखील या ठिकाणी आहे। सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करून एक मोठी मोठ आपण बांधली आहे आणि दुसरीकडे कोण आहे, दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींसोबत 26 पक्ष आहेत आणि एक खिचडी आहे, ज्या खिचडीमध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही। बंधू भगिनींनो, आपली विकासाची गाडी आहे, विकासाची या गाडीचं इंजिन हे नरेंद्र मोदीजी आहेत, मजबूत इंजिन आहे आणि या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागलेले आहेत आणि या डब्ब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज बारा बलुतेदार सगळ्यांना बसण्याची जागा आहे। सगळ्यांना बसून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे जाते। दुसरीकडे राहुल गांधींच्या गाडीला डब्बेच नाही आहे, फक्त इंजिन आहे। बरं इंजिन आहे कसं आहे, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही नाही मी इंजिन आहे, त्या ठिकाणी लालू प्रसादांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, इथे डब्बा नाहीच आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नसते, इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन तर कसं आहे, राहुल बाबांच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतात, शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे, उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही। पण तुम्ही ज्या क्षणी आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं बटन दाबाल, कमळाचं बटन दाबाल, या म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणीही विकासापासनं थांबवू शकणार नाही। बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला, 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं। मी म्हणत नाही, जगातल्या सगळ्या एजन्सीज सांगतात 25 कोटी लोकांना 10 वर्षात बाहेर काढलं, 20 कोटी लोक असे आहेत जे कच्च्या घरात राहायचे, मोदीजींनी त्यांना पक्क्या घरामध्ये आणलं, 50 कोटी कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरी गॅस आला, 55 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय आलं, 60 कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये नळ नव्हता, आमच्या माता भगिनींना विहिरीवर नाही तर नदीवर जावं लागायचं, त्या 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं शुद्ध पाणी 70 वर्षानंतर मोदीजींनी आणलं, 80 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी 2020 सालापासनं मोदीजी फ्री रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष देखील त्यांच्या घरामध्ये जे रेशन लागेल ते फ्री देण्याचा मनोदय माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलाय। 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्या तरुणाईला मोदीजींनी मुद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं त्यांना मिळालं, आज ते आपल्या पायावर उभे आहेत, 80 लाख बचत गट तयार केली, 8 लाख कोटी रुपये त्याला दिले, 10 कोटी महिला माता भगिनी आज मोदीजींच्या योजनेच्या अंतर्गत आपल्या पायावर उभ्या आहेत आणि यातल्या 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवणार आहेत आणि हळूहळू या 10 कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत। प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। आज आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअप सारखी योजना आली, प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच मधनं त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्हाला लोन द्यावं लागेल, आज लाखो आमचे अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले। आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्याने
गाव गाड्याचं अर्थकारण करणाऱ्या 12 बलुतेदारांकडे आणि पारंपरिक व्यवसायिकांकडे कधीच पाहिलं नव्हतं, ते त्यांच्या खिसगिणतीत देखील नव्हते. मोदीजींनी त्यांच्या करता विश्वकर्मा नावाची योजना तयार केली, 14,000 कोटी रुपये त्या योजनेकरता दिले आणि 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसाय करणारे यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे, त्यांना नवीन गोष्टी करता आल्या पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो जो व्यवसाय आहे तो अधिक आधुनिक स्वरूपात मिळाला पाहिजे, याकरता 14,000 कोटी रुपये माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिले. बंधू भगिनींनो, आज आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 55-60 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोदीजींनी वयोश्री सारखी योजना आणली. एकीकडे आमच्या घरच्या म्हाताऱ्या लोकांकरता आता यापुढे सर्व प्रकारच्या औषधी या मोफत मिळणार, त्यांचा सगळा इलाज मोफत होणार, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर ते मोफत होणार आणि वयोश्री सारख्या योजनेतनं कोणाला कानाचं यंत्र लागलं तर कानाचं यंत्र, चष्मा लागला तर चष्मा, काडी लागली तर काडी, कवळी लागली तर कवळी, कमोड लागला तर कमोड, या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे हात आणि पाय बनतात त्याचे कारखाने आपल्या देशामध्ये टाकले आणि दिव्यांगांना आज मोठ्या प्रमाणात कृत्रिम हातपाय लावले, अशा प्रकारचे पाय लागले की जो कालपर्यंत चालू शकत नव्हता आज गाडीची किक मारतोय आणि त्या ठिकाणी मोटरसायकल चालवतोय. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला. आज आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना मोदीजींनी आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी केल्या. 50,000 कोटी रुपये मोदीजींनी सिंचनाकरता या महाराष्ट्राला दिले. आज हे जे सगळे प्रकल्प आपल्याला होताना दिसतायत ज्यातनं आपला सगळा महाराष्ट्र हळूहळू सुजलाम सुफलाम होतोय, याकरता सगळे पैसे या महाराष्ट्राला माननीय मोदीजींनी दिले. आज आपण पाहू शकतो ज्यांनी इतके वर्ष साखर कारखानदारी चालवली त्यांना जे जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. आज साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे मोडकळीस आला असता, तो अडचणीत आला असता, मोदीजींनी एकीकडे इथेनॉलची योजना आणली, दुसरीकडे एमएसपीची योजना आणली, कारखान्यांना एनसीडीसीतनं मदत करण्याची योजना आणली, 2,000 कोटी रुपयाचं वेगळं पॅकेज दिलं आणि या ठिकाणी एफआरपी देण्याकरता देखील मोदीजींनी मदत केली, त्यामुळे आज आमचा ऊसाचा कारखानदार आणि ऊसाचा शेतकरी या ठिकाणी जिवंत आहे. आणि एवढंच नाही, वर्षानुवर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात हे कारखानदार जायचे, आमच्या काँग्रेसच्या सरकारने ऊसाच्या शेतकऱ्यावर आणि कारखानदारावर 25,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स काढला होता. इतके वेळा पवार साहेब शिष्टमंडळ घेऊन त्या त्या प्रधानमंत्र्यांकडे गेले, त्या त्या वित्तमंत्र्यांकडे गेले, केवळ आश्वासन मिळायचं आणि नंतर ते सांगायचे की रेट्रोस्पेक्टिव्हली मागील तारखेपासून टॅक्स आम्हाला रद्द करता येत नाही. पण मोदीजींनी आणि सहकारिता मंत्री अमित शहांनी आम्ही एक डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी गेलो, म्हटलं महाराष्ट्रावर अन्याय होतोय, इन्कम टॅक्सची तलवार डोक्यावर आहे, त्या ठिकाणी कारखान्याकडनं मोठ्या प्रमाणात वसुली होईल आणि कारखाने शेतकऱ्यांकडनं वसुली करतील. एका झटक्यामध्ये हा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजींनी माफ करून टाकला, एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही. शेतकऱ्याच्या मागे उभं राहणारं सरकार जर कुठलं असेल तर ते मोदीजींचं सरकार आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवा तो कोविडचा काळ, कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जायची चोरी होती, कुणाच्या मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो, एखादा पाहुणा घरी आला तर लोक कपाळावर आठ्या आणून म्हणायचे की हा का आला, हा कोरोना घेऊन आला का. किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, कित्येकांचे नातेवाईक गेले, जवळचे लोक गेले आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही. आता भारतामध्ये 40-50 कोटी लोक तर मरतील, कारण त्यांना माहिती होतं जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा महामारी आली सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले, 30-30 वर्षांनी भारताला लस मिळाली, त्यामुळे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही असं काही लोक म्हणायचे. तर त्या ठिकाणी 3-4 प्रगत देशांना असं वाटायचं
करायचं, ज्यांनी लस तयार केली होती, आता भारत आमच्याकडे येऊन भीक मागेल आणि भिकेसारख्या काही लसी त्यांना देऊन टाकू, पण भारताला कोणी वाचवू शकत नाही. अशा काळामध्ये माननीय मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं आपल्या देशवासियांना वाचवायचं आहे, भारतामध्ये कोविडची लस करा. जगामध्ये मोठे मोठे देश जे करू शकले नाही, भारताने करून दाखवलं आणि कोविडची लस भारतामध्येच आपण तयार केली. 140 कोटी लोकांना 2 वेळा लस ही मोदीजींनी टोचली. तुम्ही विचार करा, आपल्याला जर लस मिळाली नसती, आपल्या कुटुंबातले किती लोक गेले असते, आपण तरी या ठिकाणी बसलो असतो का? आपण तरी या सभेमध्ये असतो का? आपण तरी जगलो असतो का? बंधू भगिनींनो, हा जो पुरुषार्थ मोदीजींनी दाखवलाय, याला नमस्कार करण्याची, सलाम करण्याची हीच वेळ आहे. अरे अनेक गोष्टी मोदीजींनी केल्या असतील, पण जीवापेक्षा मोठं काय आहे? तुमचा माझा जीव ज्या व्यक्तीने वाटवला, त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्याकरता हीच संधी आपल्याला आहे. याच वेळी आपण मोदीजींना सांगू शकतो, मोदीजी तुमचे धन्यवाद आहेत की तुम्ही या देशामध्ये लस तयार करून आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्हाला जिवंत ठेवलं. बंधू भगिनींनो, आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो मोदीजीने एक मजबूत भारत तयार केलाय. मी सांगतो, तालुक्याची निवडणूक नाही आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. देशाचा प्रधानमंत्री देश सुरक्षित ठेवू शकतो की नाही, देश सुरक्षित ठेवण्याची ताकद मोदीजींची आहे की राहुल गांधींची आहे? मी तुम्हाला आठवण करून देतो, तो काळ आठवा आपल्या देशामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे आणि आपले पंतप्रधान मनमोहन सिंगजी त्या ठिकाणी अमेरिकेकडे जाऊन हात जोडून म्हणायचे, आम्हाला वाचवा, तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो. आमचे प्रधानमंत्री 140 कोटीचे प्रधानमंत्री अमेरिकेत जाऊन रडायचे, अमेरिका काही करायचा नाही, पुन्हा आमच्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट केला. मोदीजी होते, अमेरिकेकडे गेले नाही, थेट त्या ठिकाणी घुसले, सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना घुसून मारण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर या देशामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तान्यांची झाली का? आतंकवाद्यांची झाली का? अरे हे सांगत होते 370 रद्द केलं तर खून की नदिया बहेंगी. अरे खून की नदिया छोडा, एक पत्थर देखील कोणी मारू शकला नाही, कारण त्यांना माहिती होतं आता वाघाचं राज्य आहे या ठिकाणी. या देशामध्ये आपण काहीच करू शकत नाही. बंधू भगिनींनो, ही ताकद कोणाची आहे का? हा पुरुषार्थ कोणाकडे आहे का? आणि म्हणून देश कोणाच्या हाती द्यायचा त्याचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे. मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या ठिकाणी ही जी काही म्हाड्याची लढाई आहे, आमच्या मीडियाने ही लढाई खूप मोठी करून टाकली आहे. असं वाटतं महाराष्ट्रामध्ये माढ्यामध्येच निवडणुका आहेत आणि काही लोकांचं निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं वागणं असतं. मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो, लोकशाही आहे, तुम्हालाही मतं मागण्याचा अधिकार आहे, आम्हालाही अधिकार आहे. ज्याला मत द्यायचं आहे तो मतदान करणार आहे, त्याच्या मनात जो आहे त्याला तो मतदान करणार आहे, पण ठोकशाहीचा उपयोग कराल तो उत्तर तसंच मिळेल. गुंडागर्दी ठोकशाही चालणार नाही, हे मोदींचं राज्य आहे. हे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतो. आम्हाला धमकी कोणाला द्यायची नाही, धमकी देत नाही, पण एवढं लक्षात ठेवा, जर लोकशाहीवर कोणी आघात केला आणि कोणाला वाटत असेल की ठोकशाहीच्या आधारावर आमच्या कार्यकर्त्यांना थांबवू, तर ते जमाना गेला, तो जमाना नाही राहिला, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हालाही सांगतो, निडरतेने बाहेर पडा, निडरतेने, घाबरायचं कारण नाही आहे. लोकशाहीमध्ये जर कोणी तुम्हाला थांबत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे. पूर्वी राजाच्या पोटी राजा पैदा व्हायचा, राणीच्या पोटी राजा पैदा व्हायचा, बाबासाहेबांनी सांगितलं. आता राणीच्या पोटी राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला. बंधू भगिनींनो, हा जो काही एक मताचा अधिकार आहे, हा अधिकार योग्य प्रकारे वापरला पाहिजे. मगाशी आईसाहेब सांगत होत्या ते खरं आहे, मला आठवतं या ठिकाणी मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो, साधा आमदार होतो,
याच चौकामध्ये भाषण केलं होतं. प्रतापसिंग साहेब त्या काळामध्ये होते, मी घरामध्ये गेलो होतो. आईसाहेब जेवायला देखील त्या काळामध्ये आलो होतो, मला त्याची आठवण आहे. आज तुम्ही मंचावर आल्यात, मला खूप या ठिकाणी आनंद वाटतो. आणि खऱ्या अर्थानं जी खंत तुम्ही बोलून दाखवली ती खंत दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू, हे या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यावेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मतदान हे भारता करता आहे. भारत देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्याकरता मतदान करायचं आहे. आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा एक मर्द माणूस जो कोणाच्या पापाला घाबरत नाही, जो संघर्ष करतो, असा संघर्ष करणारा एक नेता पुन्हा तुमच्याकडे उभा केला. येत्या 7 तारखेला सकाळी उठा आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन कमळाचं बटन दाबा. तुम्ही कमळाचं बटन दाबलं वोट मोदीजींना मिळेल आणि तुम्हाला त्रास देणाऱ्यांना शॉक मिळेल, एवढाच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.